छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये पुन्हा जोरदार पावसानं हजेरी लावली. वादळी वाऱ्यासह जोरदार गारपीट झाली, त्यामुळे संत्रा बागांचं मोठं नुकसान झालं. या पावसामुळे अजिंठा लेणीतले धबधबे कोसळू लागलेत, तर वाघुण नदीला पूर आलाय. काळधारी गावाचा पाझर तलाव ऐन उन्हाळ्यामध्ये आता ओव्हरफ्लो झालाय. निफाडमध्ये निसर्गाच्या लहरीपणामुळे द्राक्ष उत्पादक सध्या अडचणीत आले. सायखेडा चांदोरीसह परिसरातल्या गावांमध्ये रिमझिम पावसानं द्राक्ष बागांना फटका बसतोय. अवकाळी पावसामुळे द्राक्षांची प्रतवारी खराब होतीये. किरकोळ बाजारात 40 ते 50 रुपये किलो भाव मिळणारी द्राक्ष आता 10 ते 15 रुपये किलोनं विकावी लागतात. व्हेरिकोस बेन्सच्या संबंधित तज्ञाकडून 30 मिनिटाच्या वेदना रहित प्रक्रियेद्वारे तुमच्या व्हेरिकोस बेन्सवर उपचार करा. बुक करण्यासाठी 9701688544 वर कॉल करा. अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची माहिती मोबाईलवर पाठवा असं आवाहन कृषी मंत्री अब्दुल सत्तारांनी शेतकऱ्यांना केले. यासाठी कृषी मंत्र्यांनी 2 मोबाईल नंबर जाहीर केले आणि यामध्ये मुंबईतल्या ऑफिस तसंच त्यांच्या बंगल्याचाही नंबर सत्तारांनी शेअर केलाय. पिकं पशुधन घरांचं नुकसान झाल्यास संपर्क साधण्याचं आवाहन त्यांनी केलंय. लाँग मार्चवर निघालेल्या शेतकऱ्यांच्या जवळपास सर्व मागण्या तत्वत मान्य करण्यात आल्यात. उर्वरित मागण्यांसाठी मंत्री आमदारांची समिती स्थापन करण्यात आली आणि महिनाभरामध्ये समिती आपला अहवाल देईल अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत केली. शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घ्यावं असं आवाहनही त्यांनी केलं. कांद्याला 300 वरून 350 रुपये अनुदान देण्यात येणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी विधानसभेत ही घोषणा केली. लाल कांद्याला 300 रुपये अनुदान आधीच जाहीर झाले, मात्र कांदा उत्पादक आणि विरोधी पक्षाची वाढीव अनुदानाची मागणी होती आणि त्यानंतर आता एकनाथ शिंदेंनी हे अनुदान 300 वरून 350 रुपये करण्यात आल्याचं सांगितलं.